दोन दिवसापूर्वी नायगाव खाडीवरून पडलेली मुलगी अद्यापही सापडलेली नाही. तिला शोधण्याचं काम माणिकपूर पोलीस आणि महसूल प्रशासन करत आहे. शोधकार्य दिवसरात्र सुरू आहे, परंतु मुलगी काही सापडत नाही. तर दुसरीकडे ज्या मुलाने, ज्या बोटीवाल्याने त्या मुलाला वाचवलं होतं, त्या मुलाचा आज सत्कार करण्यात आला. दोन दिवसापूर्वी जे एक तरुण आणि तरुणी भाईंदरच्या जो खाडी पूल आहे त्या खाडी पुलावरून चालत चाललेले, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना हटकलं देखील होतं, पुढे जाऊ नका, त्यावेळी आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही इथे बसतोय असं सांगितलं. परंतु अवघ्या काही वेळातच हे दोघेही पाण्यात पडले. त्याचवेळी एक बोट चालवणारा जो सुनील पटेल हा आहे, त्याने ह्या मुलाला पाण्यात उडी मारून वाचवलं. आणि दुर्दैवाने त्या मुलीला देखील तो वाचवायला गेला, परंतु तिचा हात त्याच्या हातातून सटकला, परंतु ती वाचू शकली नाही. या मुलीला शोधण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडे ज्या मुलाने आपला जीव धोक्यात घालून त्या तरुणाला वाचवलं, आणि जे पोलीस आहेत राजेंद्र चव्हाण, त्यांना देखील त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलेला आहे. आणि हा सुनील पटेल आहे, याला देखील पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन याला कौतुकाची थाप मारलेली आहे. सुनील पटेल याने वेळीच मदत केली, त्यामुळे एका मुलाचा तर जीव वाचलेला आहे, परंतु मुलगी देखील अद्याप सापडलेली आहे. मुलीला शोधण्याचं काम सुरू आहे. याबाबत आम्ही सुनील पटेलशी चर्चा केली आणि ज्या पोलिसांनी त्यांना वाचवलं त्यांच्याशी देखील आपण चर्चा केली. ते काय बोलत आपण ऐकूया. आवाज आला की पाटेवाल असतात, त्यांनी ते बोललो की वाचवा वाचवा. तेव्हा मी पोहत गेलो होडीवर, परत होडी चालू करून मी परत पोराला वाचवलं गेलो की पोराला वाचवलो. नंतर पोरी दिसली, परत पोरीचा हात लागला आणि हात लागून निघून गेली खाली. तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, हा केला, हात सटकला. काय झालं नेमकं? हात सटकला माझा त्या तिच्या. मुलगा नायगाव रेल्वे ब्रिज खाडीवर माझी ड्युटी असते. साधारण 11:30 ते 12 दरम्यान एक मुलगा आणि एक मुलगी, तिथं दोन पूल आहेत, दोन साईडने लोकल गाड्या जातात. ते मला दिसल्याने मी लगेच त्या पुलावर गेलो आणि त्यांना हटकलं, विचारपूस केली आपण कुठून आलात आणि कुठं जात आहेत. तर त्यांनी सांगितलं आम्ही आता कल्याणहून आलो, फिरायला आलो होतो आणि आम्ही आमच्याजवळ पैसे संपल्याने आता आम्ही भाईंदर साईडला जात आहोत. परंतु मी त्यांना सांगितलं इकडनं तुम्हाला जाताना लोकल वगैरे गाड्या येतात, इकडनं जाऊ नका, त्रास होईल तुम्हाला. तर ते म्हटले नाही आम्ही जाऊ काका, हळूहळू जाऊ, तुम्ही जा, आम्ही काही हळूहळू जाऊ म्हटले. आणि मग ते आजूबाजू साईडला दुसऱ्या साईडने लोक जात होते, ते परत म्हटले हे लोक जात आहेत, मग आम्हाला का जाऊ देत नाही. म्हटलं तुम्ही नवीन आहात, इकडनं जाऊ नका. काय वाटतं मुलगी वाचली असती, आम्हाला खूप आनंद झाला असता, त्यांच्या घरच्यांना पण थोडं बरं वाटलं असतं. तरी आम्ही आरडाओरडा करून मुलाला लगेच आम्ही तिकडच्या पटरीवरच्या लोकांना सांगितलं आणि फटाफट आवाज दिला, हा बोट फिरवणारा मच्छीवाला तुरंत आला आणि त्यांनी त्या मुलाला पकडलं. त्याचं म्हणण्यानुसार मुलगी पण त्याच्या हाताला लागली, परंतु ती हातातून निसटली.